आज मी बोलणारे आत्मविश्वासपूर्ण वृत्तीविषयी ही वृत्ती खरोखर विश्वासाची असते पण एक सांगू जर आपल्यात आत्मविश्वासच नसेल आत्मनिर्भरता नव्हे मी आज तुम्हाला आत्मनिर्भरतेविषयी सांगत नाही आहे कारण खरं तर एक आत्मनिर्भर व्यक्ती नीतीसूत्रानुसार मूर्ख असते नीतीसूत्रात प्रत्येक ठिकाणी मूर्खाचा उल्लेख आढळतो मूर्ख पण विस्तारित बायबलमध्ये त्याला आत्मनिर्भर मूर्ख असं म्हटलं गेलेलं आहे तर आत्मनिर्भर असलेली प्रत्येक व्यक्ती निव्वळ मूर्ख असते कारण कारण अशी व्यक्ती जेव्हा नेमकी गरज असते तेव्हा स्वतःवर अजिबात आत्मविश्वास दाखवू शकत नाही मुळीच नाही माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवशी मी खात्रीने म्हणू शकते माझ्या वैयक्तिक प्रार्थनेत किंवा कित्येकदा दिवसभर मी प्रभूला म्हणत असते तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि माझ्या देहात काहीच चांगलं वसत नाही प्रभू जर तू माझं सहाय्य केलं नाहीस तर आज मी मूर्ख ठरवली जाईन म्हणून आपल्यात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तो असायला हवा प्रभूमध्येच जेव्हा आत्मविश्वासच नसतो तेव्हा काय होतं तेही आपण पाहू आत्मविश्वास नसलेला एक ख्रिस्ती विश्वासणारा एका जम्बो जेट विमानासारखा असतो जे धावपट्टीवर असतं पण इंधनाशिवाय एक आत्मविश्वास पूर्ण विश्वासणारा आत्मविश्वास नसलेल्या विश्वासणाऱ्यापेक्षा अधिक यशस्वी ठरतो आत्मविश्वास म्हणजे एखादी गोष्ट पेलण्याची क्षमता असल्याची स्वतःला पूर्ण खात्री असणं आपण पात्र आणि स्वीकार योग्य असल्याचा भरवसा आत्मविश्वास तुम्हाला धाडसी आणि स्पष्ट वक्ता बनवतो आत्मविश्वासाद्वारेच तुम्ही ती सगळी कामं करू शकता जी कधीच कोणी केली नाहीत आत्मविश्वासाद्वारे तुम्ही एक अद्भुत असं साहसी जीवन अनुभवू शकता बघा मला खात्री आहे की आज इथे कदाचित वरदानांनी युक्त असे हजारो निष्क्रिय लोक बसलेले असतील देवाने तुमच्यापैकी प्रत्येकाला महानतेसाठी सज्ज केलंय आपला देव महान देव आहे जेव्हा तो आपल्यात राहायला येतो तेव्हा आपल्याला समजायला हवं की त्याच्याद्वारे आपण महान कार्य करू शकतो माझा नवा जन्म झाला तेव्हा मी नऊ वर्षांची होते माझ्या घरात आत्मिकता नावाची चीजच अस्तित्वात नव्हती पण शहराबाहेर राहत असलेल्या काही नातलगांसोबत मी चर्चला जात असे जर माझ्या वडिलांना हे ठाऊक असतं तर मी कधीही चर्चला जाऊ शकले नसते कारण मी चर्चला जावं हे त्यांना कधीही मंजूर नव्हतं पण झालं असं ते पिण्यासाठी बाहेर गेले मला चर्चला जायची संधी मिळाली माझं तारण होणं गरजेचं याची जाणीव मला कशी झाली ते माहीत नाही पण इतकं मात्र कळलं की माझ्या वडिलांची क्षमा होणं गरजेचं आहे आणि त्या रात्री मनात पक्क ठरवूनच मी चर्चला गेले की मी आपलं जीवन ख्रिस्ताला ख्रिस्ताला देणार आहे त्या रात्री पाळकांनी मला ऑल्टर कॉल दिलाच नाही आणि मी एक निर्णय घेणं भाग होता एकतर निराश होऊन घरी परतायचं किंवा आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन करायचं आणि मला आठवतं मी माझ्या दोन बहिणींना सोबत घेतलं आणि त्यांना म्हटलं चला आपण तारण मिळवूया मला वाटतं ते प्रभूपासून झालेलं पाचारण होतं पण ज्या गोष्टींचा मला इथे उल्लेख करायचा आहे ते हे की मी जेव्हा अवघी नऊ वर्षांची होते तेव्हा प्रभूच्या हाती आपलं जीवन सोपवून देण्यासाठी डगमगले नाही म्हणजे मला चांगलं आठवत आहे माझ्या वडिलांकडून माझं लैंगिक शोषण होत असतानाही मी त्या परिस्थितीवर मात करण्याचा दृढ निर्धार केला मला आठवतंय माझ्या किशोरावस्थेत बिछान्यात बिछाण्यात पडल्या पडल्या मी एकसारखा हाच विचार करत असायचे की एके दिवशी मी काहीतरी महान कार्य जरूर करून दाखवीन एके दिवशी मी माझ्या जीवनात काहीतरी करून दाखवीनच आणि आता कित्येक वर्षांनंतर मला त्या दृढ निश्चयाची पूर्ती जाणीव होतीये सामान्य गोष्टींपलीकडच्या गोष्टी करण्याची क्षमता असल्याची जाणीव ती मी नव्हते त्याच्याशी माझा काही एक संबंध नव्हता केवळ देवाचा आत्मा माझ्यामध्ये निवास करण्यासाठी आल्यामुळे घडलेली घडामोड होती ती आणि तुमच्यातील प्रत्येकाला अशीच जाणीव व्हायला हवी तुमच्यामध्ये महानतेचं बीच ख्रिस्ताद्वारे रुजलं गेलंय आणि इतरांची महानता जशी प्रदर्शित होते तशीच तुमचीही महानता प्रदर्शित होईल असंही काही नाही पण तुम्ही संकुचित वृत्तीचे लोक असता कामा नये कधीही मोठी स्वप्न बघा आणि मोठे विचार बाळगा जर तुमच्यात आत्मविश्वासच नसेल तुमच्यातून ख्रिस्ताची क्षमताच दिसून येणार नाही आणि ज्या कारणासाठी देवाने तुम्हाला या भूतलावर ठेवलंय तेच तुम्ही केलं नाहीत तर तुमच्या वाट्याला फक्त निराशाच येईल आणि तुम्ही आपल्या जीवनात सदैव असमाधानी राहाल त्या भुकेल्या माणसासारखी तुमची अवस्था होईल ज्याला सतत काहीतरी खावंसं वाटतं पण काही खाल्लं तरी त्याचं समाधानच होत नाहीच होत आपल्यासाठी सदैव सुखी आणि समाधानी राहण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे जी काही देवाची इच्छा आहे ती पूर्ण करत राहणं जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर भीतीने तुम्ही ग्रासले जाल आणि तुम्ही वेदनांमध्ये जगू लागाल आत्मविश्वासाशिवाय तुम्ही जीवनाचा आनंद लुटणार नाही आत्मविश्वासाशिवाय लोक निराश होतात ते आपल्या उद्दिष्टापासून भरकटच जातात आत्मविश्वासाअभावी कित्येकदा इतर लोक तुमच्या जीवनाचा ताबा मिळवतात तुमचा वापर करतात आणि जर तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकला नाही तर तुमचं शोषण करतात आत्मविश्वासाविना आपण पटकन खुशमस्करे बनतो आणि इतरांना खुश करण्यात आपली सगळी शक्ती खर्ची पडू लागते आणि आपण देवाला कधीही खुश करत नाही तुम्ही एकाच वेळी माणसांना आणि देवाला संतोष म्हणा कधीही होऊ शकत नाही जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल पवित्र आत्मा खिन्न होईल कारण आपण असुरक्षित आणि भयग्रस्त जीवन जगावं म्हणून येशूने मरण पत्करलं नाही जेव्हा आपल्यात निवास करणारा पवित्र आत्मा खिन्न होतो तेव्हा आपणही खिन्न होतो कित्येकदा जेव्हा आपण खिन्न आणि दुःखी असतो तेव्हा आपण आपल्यातल्या पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं असतं आणि जे आपण अनुभवतो तो त्याचा त्याचा अनुभव असतो जे लोक असुरक्षित असतात ते सतत तुलना करतात स्वतःचं माप ठरवण्यासाठी ते नेहमीच कुणाच्या तरी शोधात असतात त्यातच ता त्यांचं समाधान असतं आणि जर कुणीतरी त्यांच्यापेक्षा अधिक चांगला अधिक मोठा त्यांना दिसला तर ते कधीच आनंदी होत नाहीत आपण कोण आहोत यामुळे ते कधीच आनंदी नसतात आणि असुरक्षित लोक आत्मिकदृष्ट्या कधीच वाढत नाहीत कारण कुठल्याही प्रकारची सुधारणूक त्यांना पचवता येत नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःविषयी वाईट वाटत असतं तेव्हा त्याच्या जीवनात कुठलीही सुधारणा घडवून आणणं अशक्यप्राय असतं कारण ते त्यांना रुचत नाही इब्री लोकांस पत्राच्या पाचव्या अध्यायात बायबल म्हणतं की आपण ख्रिस्तांत कोण आहोत हे जर आपल्याला ठाऊक नसेल नीतिमत्वाचा सिद्धांत जर आपल्याला ठाऊक नसेल तर आपली कधीही वाढ होणार नाही परिपक्व होण्यासाठी देवाकडून आपल्या चुका सुधाराव्या लागतात तर लोकांकडूनही आपण ख्रिस्तात कोण आहोत ते ठाऊक नसेल तर हे कठीण असतं फिलिपेकरांस पत्र अध्याय चार वचन तेरा पाहू फारच सुंदर असं वचन आहे हे कित्येकदा या वचनाची मोडतोड करून ते वेगळ्याच संदर्भात वापरले जात पण आज आपण हे वचन आहे तसं पाहणार आहोत मला सबल करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही जर तुम्ही ख्रिस्ताकडून हे शब्द वगळले तर त्यातलं सारच निघून जाईल हे शब्द तुम्ही वगळले तर मोठा पेच निर्माण होईल सर्व काही करायची मला शक्ती आहे मी काहीही करू शकतो कोणत्याही वेळी मला जे करावं असं वाटतं ते मी करू शकतो असं अजिबात नाही आहे तर ख्रिस्ताकडून जो मला बळ देतो मी सर्व काही करायला सर्व काही करायला समर्थ आहे सर्व काही जो माझ्यामध्ये अंतर्गत शक्ती निर्माण करायला समर्थ आहे त्याच्याद्वारे मी सर्व काही करायला अगदी तयार आहे ख्रिस्ताचा पुरवठा माझ्यासाठी पुरेसा आहे किंवा आपण म्हणू शकतो ख्रिस्ताच्या भरवशावर माझा पूर्ण भरवसा आहे आणि जर ख्रिस्तच तुमचा भरवसा आहे तुम्ही शिकला असाल तो तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि टाकणार नाही याची तुम्हाला खात्री पटली असेल तर तुम्हाला ठाऊक असलेल्या गोष्टींना अधिक पुष्टी देऊन मी सांगते जीवनात जे काही करणं गरजेचे ते तुम्ही नक्कीच करू शकता जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्हाला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे तुम्ही आपल्या जीवनात सर्व काही करू शकता तुम्ही संकट आणि समस्यातून जाऊ शकता तुम्ही यश मिळवूनही तुमची चांगली मनोवृत्ती राखू शकता आणि नम्र राहू शकता आणि बघा आपण आर्थिक बाबींवर खूप काही बोलतो आणि देवाला आपल्या गरजा भागवायला सांगतो याविषयी देव माझ्याशी बोलला तो म्हणाला बघ पैशांविषयी तुला दोन कसोट्या पार कराव्या लागणार आहेत एक पैसा नसताना तू कशी वागत असतेस आणि दोन भरपूर पैसा असताना तू कशी वागत असतेस गरजेत असताना तुम्ही कसे वागता आणि तुम्ही कसे वागता जेव्हा गरज नसते तेव्हा दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मी सर्व काही करू शकते मला वाटतं जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा जी पहिली गोष्ट आपल्या मनात यायला नको असते ती म्हणजे मी हे करू शकत नाही मी हे हाताळू शकत नाही मी याला तोंड देऊ शकत नाही जी पहिली गोष्ट आपण म्हणायला हवी ती ही की देव माझ्यासोबत आहे आणि मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी माझ्या जीवनात सर्व काही करायला समर्थ आहे सर्व काही करायला समर्थ आहे कित्येकदा आपण गीत गातो पण गीत गात असताना आपण गीतांच्या शब्दांकडे फारसं लक्ष देत नाही आज सकाळी मी एक गीत ऐकलं ज्यातून देवाने मला काहीतरी महत्वाचं असं सत्य शिकवलं त्या गीतांचे शब्द मला तंतोतंत सांगता येणार नाहीत पण संकट येण्यापूर्वीच देवाकडे त्याचं उत्तर असतं बघा ज्यातून तुम्ही सध्या जात आहे त्यामुळे देव आश्चर्यचकित झालेला नाहीये तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल पण तो नाही त्याच्याकडे तुमच्यासाठी उत्तर आहे आणि त्याला वाटतं की तुम्ही मस्त उंचा उंचालावं निराश होऊ नये आणि हातपाय गाळून बसू नये तो तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्हाला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे तुम्ही आपल्या जीवनात सर्व काही करू शकता आता मी काय करावं किंवा देव काय करणार आहे हे जाणून घ्यायची तुम्हाला गरज नाही देव कधी कार्य करणार याची नाही फक्त देव माझ्यासोबत आहे असा पक्का भरोसा आपला असायला हवा मी आज तुम्हाला विचारणार आहे किती जणांचा विश्वास आहे की देव तुमच्यासोबत आहे पण झालं असं गाडी भलत्याच रुळावर गेली पण मी तुम्हाला विचारलंच असतं किती जणांना वाटतं देव तुमच्यासोबत आहे म्हणजे किती लोकांचा विश्वास आहे ठीक आहे तर जो अभिनय तुम्ही करताय तो कशासाठी करताय ख्रिस्त आपल्यासोबत असल्यामुळेच आपल्याला आत्मविश्वास असतो आपण फिलिपेकरांचा वृत्तीविषयी पाहतोय हीच चित्तवृत्ती आणि आणि उद्देश जे ख्रिस्त येशूमध्ये होते तेच तुम्हामध्येही असावे नम्रतेच्या बाबतीत तो तुमचा आदर्श असावा मी हे पुन्हा एकदा वाचेन फार महत्वाचं वचन आहे हीच चित्तवृत्ती आणि उद्देश आणि नम्र मन जे ख्रिस्त येशूमध्ये होते तेच तुम्हामध्येही असावे नम्रतेच्या बाबतीत तो तुमचा आदर्श असावा देव देह धारण करून या पृथ्वीवर आला आणि तो एक सेवक झाला मरण सोसावे येतपर्यंत त्याने स्वतःला नम्र केले त्याची थट्टा केली गेली त्याच्यावर थुंकण्यात आलं मारहाण नाकारलं जाणं सगळं झालं तरीही त्याने आत्मविश्वास गमावला नाही तुम्ही म्हणाल जरा एक मिनिट मला वाटतं आपण आत्मविश्वासाविषयी बोलतोय तुम्ही नम्रतेविषयी बोलताय ठीक आहे पण या दोन्ही गोष्टी एकत्रच असतात त्यांचं एकमेकात गुंफणं झाल्याशिवाय खरा आत्मविश्वास येतच नाही कारण खरा आत्मविश्वास म्हणतो माझं स्वतःचं अस्तित्वच नाही तर नम्रता म्हणते पण ख्रिस्तामध्ये मला सर्व काही आहे त्याच्याशिवाय मी काहीच शकत है। है करू शकत नाही पण त्याच्यासोबत त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करणं मला सहज शक्य आहे बघा हे जग तुम्हाला आत्मनिर्भरतेच्या सर्व प्रकारच्या अभ्यास मालिका द्यायला तयार आहे आणि त्याविषयीच्या वेगळ्या गोष्टी सुद्धा पण एका विश्वास होणाऱ्याला सगळ्यात शेवटी हवी असलेली गोष्ट असते आत्मनिर्भरता तुम्ही ख्रिस्ताशिवाय काहीच करू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही देव मोशेला म्हणाला मी तुझ्या संगती असेन मी तुझ्या संगती येईन आणि मी तुला विसावा देईन आणि मी तुला पाठवले आहे याचे हे चिन्ह तुझ्याबरोबर असेल मी तुझ्या संगती असेन जर देव तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला काही जाणून घ्यायची गरज नाही कारण त्याला सगळं काही ठाऊक आहे जर त्याची इच्छा असेल तर तो तेही कळवी जरी त्याने तुम्हाला सांगितलं नाही तरी तुमच्या जीवनात जे करायला हवं ते तो जरूर करेल कदाचित तुम्हाला हवं तेव्हा करणार नाही तो आधीही करत नाही किंवा उशीरही करत नाही आता बोलूया आपल्या कमतरतांविषयी तुमची कमतरता माझ्यातली कमतरता आपल्यातला अशक्तपणा कारण कोणी खरा आत्मविश्वासी असू शकतो म्हणजे ज्या आत्मविश्वासाविषयी चर्चा आपण करतोय तो देवाला अभिप्रेत असलेला आहे मला नाही वाटत आपल्या अशक्तपणाचा सामना केल्याशिवाय कोणी खरा आत्मविश्वासू बनू शकेल तुमच्यात जे नाही ते तुम्हाला ठाऊक आहे आणि विशेष म्हणजे ही गोष्ट मनाला खातही नाही मी एका स्त्रीचं भरपूर साहित्य वाचलंय जी सोळाव्या शतकातली होती तिचं नाव होतं मॅडम गयान एक गोष्ट तिने सांगितली ही की देवाने निवडलेल्या त्याच्या सर्वात प्रिय ही अशक्तपणा ठेवला होता आणि माझ्या मते ही खरंच फार मौल्यवान गोष्ट आहे काही गोष्टींचा सामना तुम्हाला आयुष्यभर करावा लागत असेल आणि देव हे एवढ्याचसाठी करतो की आपल्याला त्याची गरज भासावी बघा आपलीही काही बलस्थानं आहेत माझ्यातही बळ आणि क्षमता आहे आणि दोन्ही गोष्टी मी उत्तम प्रकारे करू शकते मी बोलते मी लिहितेसुद्धा त्यामुळे जे मला छान जमतं ते करण्याकडे माझा कल असतोच इतरांनी केलेल्या उत्तम गोष्टींची नक्कल करून मी त्यांचा विचका करायचे तेव्हा मी हा नाद फार पूर्वीच सोडला बघा कुणालाही आपल्या कमतरतांचा विचार करायचा नसतो आपल्या बलस्थानांचा विचार करायचा असतो उगाच आपल्या कमतरतेवर विचार करत त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू नका आजचा धडा तुम्ही नीट लक्षात ठेवा की देव मूर्खांना निवडून त्यांचा उपयोग करत असतो आणि तो हे एवढ्यासाठी करतो की त्यांच्याद्वारे त्याचं गौरव व्हावं आज या सभागृहात अशी एकही व्यक्ती नाही जी टी व्ही प्रक्षेपणाद्वारे किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमाद्वारे हा संदेश ऐकल्यानंतर प्रभूसाठी महान कार्य करू शकणार नाही तुम्हाला फक्त आपल्या मनातून हे काढून टाकायचंय की मी मी अमुक आहे आणि तमुक नाही आहे नम्रता हा गुणच असा आहे की तो गोष्टी विसरायला लावतो ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही करता त्यावर विचार करायची गरज नाही ज्या वाईट गोष्टी करता त्यावरही करायची गरज नाही एवढंच जाणा की जे काही चांगलं तुम्ही करता ते प्रभूच्या कृपेने जे काही वाईट करता चा चा नहीं। नहीं ते तुमच्या देहाच्या कर्माचं फळ असता देव ती कर्म पाहून अचंबित होत नाही देवाने जेव्हा आपल्याला मिळवलं तेव्हा त्याला ठाऊक होतं त्याला काय मिळालंय खरा आत्मविश्वास परिपूर्णतेतून मिळत नाही काही उणीवा नसल्या म्हणजे खरा आत्मविश्वास मिळत नाही तर तो मिळतो परमेश्वर तुमच्या सोबत आहे या जाणिवेतून आता मला माहिती आहे तुमच्यापैकी पुष्कळ जण आपल्या उणीवांशी झगडतायत तुम्हाला ठाऊक आहेत त्या काय आहेत तेव्हा देवाला तुमच्यात जे काही बदलावं असं वाटतं ते बदलायला सांगा सतत आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रभू येशूवर आपलं लक्ष केंद्रित करा आणि आपल्या बलस्थानांचा विकास करा माझ्यातही उणीव आहेत कदाचित माझी सगळ्यात मोठी उणीव अधीरता आहे आणि तरीही माझ्यात पुरेसा आत्मसंयम आहे आणि शक्यतो मी त्याची मर्यादा ओलांडून वागत नाही पण तरीही त्याची जाणीव मला होतच असते मला वाटतं की ती नसावी माझी इच्छा नाही माझं सगळं काही सुरळीत चालव आणि जसं जोएलच्या मुलाखतीत मी टी व्हीवर पाहिलं तसं म्हणजे बघा तो असं म्हणाल की मला मला राग येतोच नाही म्हटलं प्रभू एखाद्या परग्रहावरून आलाय का याला याला राग येत नाही आणि मला येतो म्हणजे मला वाटतं की त्याच्या एवढा संयम मला मिळावा कारण मला नेहमीच इतक्या संयमाची भरपूर गरज अगदी नेहमीच आणि आज मी जगातल्या सगळ्यात मोठ्या चर्चेसपैकी एका चर्चला येण्याची तयारी करत होते आणि आज हजारो हजारो लोकांपुढे संदेश देण्याची तयारी मी पहाटेच उठून करत होते आणि त्यासाठी मी साडेपाच वाजता गजर लावला त्याला मी सांगितलं होतं मला पाच पंचेचाळीसला कॉफी हवी आहे आणि मला त्याबरोबर उपमा चालेल पण मला कॉफी ही हवीच आहे चहा नको आहे हो मॅडम तुम्हाला मिळेल ठीक आहे तर मी बायबल बाहेर काढलं मी तयार होऊ लागले साडेपाचला मी उठले होते पाच शेहेचाळीस झाले तरी माझी कॉफी आली नव्हती पाच सत्तेचाळीस अजूनही कॉफी आली नव्हती मी म्हटलं मी पाच पंचेचाळीसला कॉफी मागवली होती पाच अठ्ठेचाळीस झाले तरी कॉफीचा पत्ता नाही मी फोनवरून विचारत होते माझी माझी कॉफी कुठे आहे आणि एक सांगू हे सगळं हास्यास्पद आहे मला ते माहिती आहे मला माहिती हे निव्वळ हास्यास्पद आहे आणि या गोष्टीचा आत्मिकतेशी काढीचाही संबंध नाही पण मला माझी कॉफी हवी होती आणि झोपेतून उठल्या उठल्याच मला ती हवी असते नक्कीच पास्टर टॉमी बॉनेट यांचं म्हणणं मला आवडलं धन्यवाद जी अभिषेकापूर्वीच काम करते अठ्ठेचाळीस <laughs> वाजून अर्ध्या मिनिटांना दारावरची बेल वाजली माझी कॉफी आली साहजिक असते एक वेगळी कॉफी होती पण काय सांगू हेच तर जीवन आहे आणि तरी सुद्धा जी कॉफी त्यांनी माझ्यासाठी आणली ती मला हवी असलेली नसली तरी छान होती आणि मला वाटतं प्रभूला ठाऊक आहे माझ्यासाठी उत्तम काय येते पण माझा मुद्दा असा आहे की बघा मी तुमच्या पुढे उभी राहते प्रत्येक जण टाळ्या आणि आणि आजच्या दिवसाचं मी आकर्षण बनते पण आज सकाळी माझ्या कॉफीला दोन मिनिटं उशीर झाला म्हणून माझ्या शरीराला पीळ पडत होत एक गोष्ट सांगू का या गोष्टीकडे मी फारसं लक्ष दिलं नाही पण खरंच सांगायचं तर मला माहीत नाही पण कदाचित देवही माझ्यावर हसला असेल कदाचित तू म्हणाल असेल ओ जॉयस खूपच मजेशीर आहेस दोन मिनिटं तुझ्या कॉफीला उशीर झाला आणि तू इतकी अधीर झालीस आता एक गोष्ट सांगू का जर आज सकाळी मी मुसमुसत असलेस ते आहे मी प्रभू गेली पस्तीस वर्ष तुझं वचन शिकवते इतकी अधीर कशी आहे मी मला खूप वाईट वाटते मला काही अधिकार नाही मी जाऊन लोकांना तुझं वचन सांगावं मी एक भयंकर व्यक्ती आहे माझ्या जीवनात असं काय होता की मी स्वतःशी अशीच बघायचे बघा देवाने तुम्हाला शिकवलं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये कोण आहात त्याला तुमच्या उणीवर ठाऊक आहेत आणि तो तुमचा उपयोग करूच शकणार नाही आता माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही कोणी म्हणेल बघा मी एक विवाहित पुरुष आहे परस्त्रिया माझी सगळ्यात मोठी कमजोरी आहे आणि मला वाटतं देव या बाबतीत मला समजून घेईल वगैरे वगैरे असं नाही होऊ शकत मी याविषयी बोलत नाही या तसं असेल तर जरूर मदत घ्या तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे दुष्ट्यात्म्यांना हे पूर्ण जय मिळेपर्यंत तुम्ही वचनात राहावं पण माझा मुख्य मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांमध्येच उणीवा या असतातच जसं की माझं मूक ही माझी सगळ्यात मोठी देणगी आहे पण आयुष्यभर माझं मूक हीच माझी सगळ्यात मोठी समस्या ठरली आहे पेत्राचं तोंड ही त्याची सगळ्यात मोठी समस्या होती अन्यथा पूर्ण शुद्धीत असताना कोणी येशूला नाकारलं असतं पण पेत्राने ते केलं तरीही देवाने त्याचा उपयोग केलाच म्हणून मला तुम्हाला सांगायचंय रोज सकाळी उठून स्वतःच्या चुकांचा पाढा वाचणं बंद केलं नाहीत आणि दिवसभर स्वतःला दोष देत राहणं थांबवलं नाही स्वतःच्या उणीवा उगाळात आत्मविश्वास कधीच येणार नाही कारण तुमचं काहीच बिघडलं नाही एवढंच लक्षात असू द्या तुमचा आत्मविश्वास ख्रिस्तात आहे आणि जर तुम्ही त्याला कार्य करू दिलं तर तो तुमच्या उणीवांद्वारे देखील कार्य करेल तुमच्या अशक्तपणात त्याची शक्ती पूर्णत्वास जाते मला इतकं बरं वाटत कारण माझ्यावर दबावच नाहीये परिपूर्ण होण्याचा जेव्हा तुम्ही अशा टप्प्यावर येता जिथे तुम्ही स्वतःवर दबाव टाकत नाही तेव्हा त्याचा काय फायदा असतो सांगू का तुम्ही इतर लोकांवरही दबाव टाकणं थांबवता था। आणि मग तुम्ही आनंद लुटायला लागता खरोखर उत्तम नातीगोती निर्माण झाल्याचा तर पुन्हा एकदा मी या विधानावर जोर देणार आहे की जर आपण आपली बलस्थान कौशल्य आणि दैवी क्षमता यांनी प्रभावित झालो नाही तर आपण आपल्या उणीवांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे निराश होणार नाही यावर तुम्ही विचार करा आपल्या देवाबरोबरच्या नात्यात योग्य मनोवृत्ती ठेवणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि आपली मनोवृत्ती अवलंबून आपल्या विचारांवर सेवा सेवाकार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्वाच्या आहात जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुंभासमवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थेची भेट देतो आमच्याशी संपर्क साधा जे एम एम इंडिया डॉट गोआर आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचव जॉईसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी व्हा कारण संपूर्ण जगभर आणि येशूचे प्रेम वाटत आहे